राहता येथील आंबेडकर नगर परिसरातील शनिवारी रात्री नऊ वाजेदरम्यान पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत पंधरा जुगारींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेला सात लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुप्त बातमीदार मार्फत राहता येथील आंबेडकर नगर येथे पत्र्याच्या मोकळ्या शेडखाली काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत अशी खात्रीशीर माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपी दिलीप बाबुराव निकाळे राहणार आंबेडकर नगर राहता राहुल विजय कोपरे राहणार आंबेडकर नगर राहता नामदेव बाबुराव बिरे राहणार साकुरी राहता हरिभाऊ निवृत्ती घोडेकर राहणार एकरुके राहता महेश सोमनाथ पालांडे राहणार आंबेडकर नगर राहता दत्तू जालिंदर थोरात राहणार अण्णाभाऊ साठे नगर राहता मनोज सुनील आहेर राहणार राजवाडा राहता राजू चिंबाजी गायकवाड राहणार साकुरी राहता आकाश अरुण शिरसाट राहणार आंबेडकर नगर राहता प्रमोद शिवाजी पवार राहणार शिर्डी राहता बंडू पुंडलिक अहिरे राहणार शिर्डी राहता राजेंद्र आक्तीन वाघमारे राहणार पिंपळस राहता संजय प्रह्हाद गोडके वैव राहणार सोळा चारी राहता अश्पाक सिकंदर शेख राहणार अस्तगाव राहता पेत्र संगम त्रिभुवन राहणार अस्तगाव राहता यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या सर्व आरोपींविरुद्ध राहता पोलीस स्टेशन येथे पोलीस हे कॉन्स्टेबल श्याम सोपानराव जाधव यांच्या फिर्यादीवरून मुंबईत जुगार कायदा कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश होला अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती बोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल अप्पासाहेब थोरमिसे पोलीस नाईक अशोक शिंदे पोलीस नाईक कृष्णापुरे पोलीस कॉन्स्टेबल श्याम जाधव पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे आदींनी केली आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज राहता